नमस्कार, मी अमोल मानके। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला OBS हे जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर विंडोजमध्ये कसं इन्स्टॉल करायचं, कुठून डाउनलोड करायचं आणि त्याचा यूज कसा करायचा हे सांगणार आहे। तीन गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जसं मी या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, स्क्रीनवर विंडो कॅप्चरिंग डिवाइस आहे, व्हिडिओ कॅप्चरिंग डिवाइस आहे, व्हिडिओ कॅप्चरिंग डिवाइस आहे ज्याच्यात मी दिसतोय। त्याच्यानंतर हे ब्ल्यू कलरमध्ये डिस्प्ले कॅप्चर आहे, डिस्प्ले कॅप्चरमध्ये तुम्हाला मल्टिपल विंडोज दिसतील। त्यानंतर आहे हे टेक्स्ट डे जिथं माझं नाव डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री प्रताप कॉलेज अंबाला असं लिहिलेलं आहे आणि ते स्क्रोल होत आहे। या तीन गोष्टी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये कशा पुट करायच्या हे मी आता या व्हिडिओमधून सांगणार आहे। ब्लँक स्क्रीन मी आधी घेतो। सर्वात आधी मी तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं, ही विंडोज कशी आणायची तिथून आपण सुरुवात करू। आधी गुगलला जायचं, गुगलमधून OBS असं टाईप करायचं। OBS टाईप केल्यानंतर बरेच सारे आयकॉन्स येतील, त्या आयकॉन्समधून हे जे आयकॉन आहे ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअर याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल, ही विंडो ओपन होईल। तिथं विचारेल जर आपल्याकडे विंडोज आहे, मॅकोज आहे किंवा लिनक्स आहे, सर्वांसाठी ते यूजफुल आहे। आपण विंडोजवर क्लिक करायचं, विंडोजवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अशी स्क्रीन ओपन होईल जिथं तुम्हाला ते दाखवेल की थँक्यू फॉर डाउनलोडिंग OBS स्टुडिओ, OBS स्टुडिओ डाउनलोड होत आहे। ते एका फाईलमध्ये खाली डाउनलोड्समध्ये येईल। मग डाउनलोड्समध्ये गेल्यानंतर जाऊन ती फाईल तुम्ही फाईलवर जर क्लिक केलं तर इन्स्टॉल असं ऑप्शन आहे, बरोबर। ती फाईल इन्स्टॉल करायची आहे। इन्स्टॉल केल्यानंतर डेस्कटॉपवर असं एक आयकॉन येईल, त्यावर लिहिलेलं आहे OBS स्टुडिओ, बरोबर। हे आयकॉन डबल क्लिक करून ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी ब्लँक स्क्रीन दिसेल, बरोबर, जिच्यावर काहीच नाही, बरोबर। सर्वात आधी काय करायचं, प्लसवर जाऊन ॲडमध्ये जाऊन डिस्प्ले कॅप्चरवर जायचं आहे, बरोबर। डिस्प्ले कॅप्चरवर गेल्यानंतर ओके करायचा, अशा मल्टिपल विंडोज ओपन होतील। तर ओके केलं की स्क्रीनवर मल्टिपल विंडोज ओपन झाल्या आहेत, बरोबर। त्याला थोडीशी त्याची साईज लहान करून घ्यायची जेणेकरून आपलं नाव आणि आपला व्हिडिओ कॅप्चरिंग डिवाइस ॲड करता येईल, बरोबर। झाल्या दोन गोष्टी। तिसरं आपल्याला काय ॲड करायचं आहे, प्लसवरून ॲडमध्ये जाऊन आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे। टेक्स्ट ओके म्हणायचं, इथं आपण काहीही लिहू शकतो। लिहिलं मिस्टर अमोल ललित मानके, मग अजून तुम्ही लिहू शकता असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट वगैरे। इथून आपण त्याचा फंट चेंज करू शकतो, व्हॉट एवर यू वॉन्ट, कोणताही फंट आपण लिहू शकतो। या फंट घेतला, बरोबर। नंतर त्या फंटचा आपण कलर देखील बदलू शकतो। इथून सिलेक्ट कलरमधून जो कोणताही कलर आपल्याला द्यायचा असेल तो कलर आपण त्या फंटसाठी सिलेक्ट करू शकतो। मी हा कलर सिलेक्ट केला। त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंड कलरसुद्धा सिलेक्ट करू शकतो। हा बॅकग्राऊंड कलर आहे, बॅकग्राऊंड कलरला मी हा कलर घेतला, बॅकग्राऊंडला कलर घेतला, तो दिसणार नाही ओपेसिटी वाढवल्याशिवाय। ओके, बॅकग्राऊंड कलरसुद्धा तिथं आलेला आहे, बरोबर। नंतर आपण त्याची अलाइनमेंट चेंज करू शकतो, लेफ्टला, राईटला किंवा सेंटरला, किंवा मग टॉपला किंवा बॉटमला किंवा सेंटरला पण देऊ शकतो। हे केल्यानंतर असं आलं, बरोबर, हे माझं नाव आलं। याला थोडीशी ही साईज कमी करायची। कमी केल्यानंतर एका बॉटमला ते घ्यायचं आहे, बरोबर। बॉटमला घेतल्यानंतर
सेट करून घ्यायचं आहे. असं सेट केल्यानंतर ह्या तीन गोष्टी आल्या आहेत. कोणकोणत्या तीन गोष्टी? टेक्स्ट आला आहे, हा टेक्स्ट माझा. नंतर डिस्प्ले क्लॅचर डिवाइस, जे डिस्प्लेवर तुमचं दिसणार आहे, बॅकग्राऊंडला तुम्ही पीपीटी यूज करू शकता, ती डायरेक्टली इथं दिसेल. आणि व्हिडिओ कॅप्चर डिवाइस, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला स्वतःला दिसायचं असेल व्हिडिओमध्ये तर हा यूज करू शकता, नाही तर नाही पण. डिलीट करायचं असेल सिम्पल डिलीट बटनवर जायचं आणि डिलीट म्हणायचं, दोनच गोष्टी इथं आल्या. ओके, याला स्क्रोल कसं करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, एवढीच गोष्टी. नंतर मग तुम्ही डायरेक्टली तुमची पीपीटी ओपन करू शकता. इथं काय करायचं मग, स्टार्ट रोट, आता माझी रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून येतं नाही आहे, पण इथं स्टॉप रेकॉर्डिंग, इथं स्टार्ट रेकॉर्डिंग येतो. स्टार्ट रेकॉर्डिंगचं ऑप्शन दाबायचं, रेकॉर्डिंग स्टार्ट होऊन जाईल. बरोबर, मग बॅकग्राऊंड ही जी डिस्प्ले दिसते मल्टिपल विंडो, इथं काय येईल, इथं येईल आपलं प्रेझेंटेशन. कसं तर आता इथपर्यंतही प्रेझेंटेशन ओपन करतो, हे प्रेझेंटेशन, ही पी पी टी आहे, मी ओपन केलं, ही पी पी टी तिथं शो होईल. ज्या ज्या पी पी टी मला तिथं दाखवायचं आहे त्या शो होतील. ही एक माझी पी पी टी होती, माझे व्हिडिओजचं हे थंबनेल्स आहेत, त्याची पी पी टी आहे. ओके, असं दिसेल. नेक्स्ट केलं तर हे दिसेल. नेक्स्ट नेक्स्ट तुम्ही प्रेझेंटेशन जर जसं करत जाल तसं तसं नेक्स्ट नेक्स्टवर जायचं, तुमचं प्रेझेंटेशन सपोर्ट जायचं. ओके, हा एक सिम्पलेस्ट वे आहे ओ बी एसमधून व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. तर आय होप सध्या एवढं भरपूर झालं. नंतर त्याला नेमला स्क्रोल कसं करायचं, अजून डिस्प्लेमध्ये काय फीचर्स आहेत, किंवा व्हिडिओ कॅप्चरमध्ये क्रोमा की कशी यूज करायची, ते आपण नंतर डिस्कस. होप तुम्हाला आयडिया आली असेल ओ बी एसबद्दल.